लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील 5 टप्पे आज पार पडले. या 5 टप्प्यामध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढती झाल्यात. भाजपा नेत्यांनी पक्षाला 45 वर जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. शरद पवार तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी 30 ते 35 जागांची शक्यता व्यक्त केली. तर देवेंद्र फडणवीस म्हणतात महायुतीला चांगल्या जागा. राजकीय विश्लेषकांनी दोघांना समसमान संधी आहे असंही बोललंय. परंतु एकूण राज्यातील समीकरण पाहता महाविकास आघाडीला संधी अधिक दिसते. 30 ते 32 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. यात उद्धव ठाकरेंच्या सेनेला सर्वाधिक 14 ते 16, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 7 ते 8, तर काँग्रेसला 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाच्या पाड्यात 10 ते 14 व शिंदे गटाला 2 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांना मात्र भोपळा की नक्की काय हे निकालांती आपल्याला कळणारच आहे. नेमकी राज्यातील समीकरणं काय आहेत, कोणाला असेल अधिकची संधी याचा घेतलेला हा आढावा. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यातील काही अपवाद वगळता सर्वच मतदारसंघातील लढती अतिशय चुरशीच्या झाल्यात. पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघात मतदान झालं. त्यात नितीन गडकरी यांची नागपूरची जागा वगळता अन्यत्र धक्कादायक निकाल लागू शकतील. रामटेकमध्ये शिंदेसेनेच्या राजू पारवे यांच्या विरोधात काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांचं नाव खणखणीत चाललंय. बर्वे यांच्या पत्नी रश्मी यांचे जात प्रमाणपत्र अयोग्य ठरवण्याचा मुद्दा बर्वेंच्या पत्त्यावर पडल्याचं दिसून आलं. चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्यापुढं सुधीर मुनगंटीवार निषेध ठरल्याचं दिसतंय. भंडारा गोंदियात भाजपाचे सुनील मेंढे व काँग्रेसचे प्रशांत पाडोळे यांच्यातील सामना सुरुवातीला एकतर्फी वाटला, पण डॉक्टर पाडोळे यांनीही मेंढेंची चांगलीच दमछाक केली आहे. गडचिरोली काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव किर्सान यांच्यापुढं अशोक नेते यांचा कस लागलाय. दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदारसंघही भाजपला जड गेलेत. यवतमाळ वाशिममध्ये ठाकरे सेनेच्या संजय देशमुख यांच्यापुढं राजश्री हेमंत पाटील किती टिकणार असा प्रश्न निर्माण झालाय. वर्ध्याची निवडणूक भाजपाच्या रामदास तडस यांना जड गेली. तेथे राष्ट्रवादीचे अमर काळे त्यांच्या विरोधात आहे. अमरावतीत भाजपाच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे व प्रहारचे दिनेश बुब असा तिरंगी सामना झालाय. तेथे सुद्धा राणांची कसोटी लागली. बुलढाण्यात उद्धव सेनेचे नरेंद्र खेडकर विरुद्ध शिंदे सेनेचे प्रतापराव जाधव तसेच परभणी सेनेचे बंडू जाधव विरुद्ध महायुतीचे महादेव जानकर हेही निकाल आघाडीच्या बाजूला लागण्याची शक्यता आहे. अकोला नांदेड या सहज सोप्या वाटणाऱ्या जागासुद्धा काहीशा जड गेल्यात. हिंगोली शिंदे गटाला उमेदवार बदलावा लागला आहे. उद्धव सेनेचे नागेश पाटील अष्टीकर यांच्यापुढे बाबूराव कदम कोहळीकर यांनाही निवडणूक सोपी नाही. तिसऱ्या टप्प्यातील रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले येथे मतदान झालं होतं. पण युतीसाठी हा खूपच कठीण पेपर ठरला आहे. यातील एका दुसरी जागा युतीला मिळू शकते. कोल्हापूरातून काँग्रेसचे शाहू महाराज, साताऱ्यातून राष्ट्रवादी शशिकांत शिंदे, सांगलीत काँग्रेस बंडखोर विशाल पाटील, उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर, सोलापुरातून परिणिती शिंदे, माढ्यातून धरेशील मोहिते पाटील, बारामतीतून पवार गटाच्या सुप्रिया सुळे, रत्नागिरीतून उद्धव सेनेचे विनायक राऊत यांच्या जागा फिक्स असल्याचं बोललं जात आहे. चौथ्या टप्प्यातील नंदुरबार, जळगाव या जागा भाजपला टप गेल्यात. रावेरमध्ये मात्र भाजपाच्या रक्षा खडसे या निवडून येतील यामध्ये शंका वाटत नाही. जालना, बीड, नगर या सोप्या जागावरसुद्धा कस लागला आहे. तर शिर्डी, औरंगाबाद, मावळ, शिरूर येथे आघाडीला अधिक संधी असल्याचं सांगण्यात येतो. शिरूरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे, शिर्डीत उद्धव सेनेचे भाऊसाहेब वाघचौरे, औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांना अधिक चान्सेस असल्याचं बोललं जातं. मुंबईतील 6 पैकी उत्तर मुंबईची जागा वगळता दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई ठाकरे सेनेची मशाल चालण्याचं सांगण्यात येतं. तर उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा बोलबाला दिसला. ठाण्यात राजन विचारे व नरेश मस्के तर कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर हा सेना विरुद्ध सेना असा सामना पाहायला मिळेल. तोही चुरशीचा झाला आहे. भिवंडी व पालघरमध्ये तोडीस तोड लढती पाहायला मिळाल्यात. तथापि कपिल पाटील यांच्यासाठी भिवंडीचा रणसंग्राम अवघड ठरला आहे. तेथे बाळ्यामामा मात्रेनंही संधी असेल तर धुळे, नाशिक व दिंडोरी या 3 जागा अनुक्रमे काँग्रेस, उद्धव सेना व राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकूण 10 जागा लढवल्यात. त्यांना बारामती, शिरूर, दिंडोरी, भिवंडी, माढा, सातारा, वर्धा अशा 7 ते 8 जागा मिळू शकतात. उद्धव ठाकरे यांनी 21 जागा लढवल्यात. त्यांना मुंबईतील 4 जागासह ठाणे, काहतकणंगले, धाराशिव, रायगड, रत्नागिरी, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, परभणी, औरंगाबाद, मावळ आणि शिर्डी अशा 14 ते 17 जागा मिळू शकतात. काँग्रेसने 17 जागा मिळवल्यात. त्यात रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, कोल्हापूर, नंदुरबार, जालना, धुळे, उत्तर मध्य मुंबई, लातूर
अशा 10 ते 11 जागा काँग्रेसच्या येऊ शकतात. अजितदादांना रायगड वगळता कुठेही फारशी संधी दिसत नाही, त्यामुळे त्यांचं काय होणार हे येणारा काळच ठरवेल. शिंदेगडाला ठाणे, कल्याणसह बुलढाणा व मावळात आशा आहे, पण एका दुसरा अपवाद वगळता त्यांना सगळीकडच्या निवडणुका जड गेल्यात. समसमान संधी हे मितक वापरल्यास त्यांना 2 ते 4 जागा मिळू शकतील. भाजपने 28 जागा लढवल्यात. भाजपला उत्तर मुंबई, पालघर, रावेर, बीड म्हणजे भंडारा गोंदिया, अकोला, नांदेड, भिवंडी, पुणे येथून संधी मिळू शकते. एकूणच आढावा घेतल्यास भाजपाची गाडी 10 ते 14 जागा दरम्यान अडू शकते असं चित्र आहे. हे पाहता 16 पुढे महायुतीची गाडी जाण्याची शक्यता नाही, तर महाविकास आघाडीला मात्र 30 ते 32 जागा मिळतील असं दिसतंय. अर्थात नेमक्या कोणाला किती जागा मिळणार हे निकालांती 4 जूनला कळणारच आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.